करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या विठाई चंद्राई हॉलमध्ये कुंभी कासारी कारखाना ऊसतोडणी वाहतूक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्याला करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, संघटनेचे अशोक पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना चंद्रदीप नरके यांनी महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षांपासून शेतकरी आणि शेतमजूर डोळ्यांसमोर ठेवून योजना अंमलात आणल्याचं सांगितलं। महिला सबलीकरणासाठी लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण, महिलांसाठी 50% एसटी सवलत, बचत गटांना प्रोत्साहन, उच्च शिक्षण मोफत करून कामाचा धडाका लावलाय। ग्रामसडक योजनेतून 11,255 किलोमीटरचे रस्ते उभारणी महायुतीच्या काळात झाली आहे। उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन देण्यासाठी 14,41,000 कोटींचा निधी दिला, मात्र महाविकास आघाडीनं महायुती सरकारच्या तुलनेत 25%ही कामं केलेली नाहीत असा आरोप नरके यांनी केला। यावेळी संचालक अनिल पाटील, यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, संघटनेचे दत्ता पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, भीमराव शेलार, दाजी पाटील, मारुती बिरंजे, अंबिका श्री साखर कारखाना आणि बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते।